तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो कापूस उत्पादक तुम्ही शेतकरी असाल तर निश्चितच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कपाशीवरती सर्वात जास्त ज्या कीटकनाशकाच्या फवारणे होत असतात तर ते म्हणजे आपलं मोनोक्रोटोफॉस छत्तीस टक्के या स्वरूपातलं जे कीटकनाशक उपलब्ध आहेत वेगवेगळ्या नावाने हे कीटकनाशक येतं जसं आपलं फॉस्किल नावाने येतं मोनोस्टार नावाने येतं मोनोसिल नावाने येतं अजून वेगवेगळ्या नावाने आपल्याला हे कीटकनाशक आप आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये जवळच्या उपलब्ध असतं आणि जवळपास कपाशीवरती सर्वात जास्त या कीटकनाशकाचा फवारणीमधून वापर होतो भरपूर सारे शेतकऱ्यांना शंभर टक्के या कीटकनाशक अतिशय स्वस्तात मस्त बसतं आणि एकंदरीत जबरदस्त रिपोर्ट आपल्याला या कीटकनाशकाचे कापूस पिकावरील ज्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रस शोषण करणारे किडे असतात मावा तुडतुडे पांढरी माशी यांसारख्या किडींवरती आपल्याला शंभर टक्के नियंत्रण पाहायला मिळतं भरपूर सारे शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडतोय सध्याच्या काळामध्ये मोनोसिल फॉस्किल किंवा वेगवेगळ्या जे हेच कंटेंट असलेल्या कीटकनाशकाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि भरपूर सारे शेतकऱ्यांनी इथून माग या कीटकनाशकाचा वापर करण्याचं एकच वैशिष्ट्य होतं तर ते म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला हे कीटकनाशक बसवतं शेतकरी बंधूंनो आता याच्यामध्ये घटक कोणता आहे मोनोक्रोटोफॉस छत्तीस टक्के लिक्विड स्वरूपातलं हे एक कीटकनाशक उपलब्ध आहे मित्रांनो आपण याचा वापर दुसऱ्या फवारणीमध्ये तिसऱ्या फवारणीमध्ये कापूस पिकावरती करत होतो परंतु शेतकरी मित्रांनो कधी तुम्ही तुमच्या कपाशीचं फवारणी करून झाल्यानंतर निरीक्षण केलं होतं का कारण मित्रांनो ज्यावेळेस आपण मोनोसिल आणि त्याच्यासोबत भरपूर सारे शेतकरी कॉम्बिनेशनसाठी वेगवेगळे कीटकनाशक वापरतात परंतु मोनोसिल आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ॲसिपेट असं दोघांचं जास्तीत जास्त कॉम्बिनेशन आपण आपल्या कापूस पिकावरती करत होतो मित्रांनो प्रति एकरासाठी आपण जे मोनोक्रोटोफॉ छत्तीस टक्के हा घटक असलेल्या कीटकनाशकाचा चारशे मिली वापर करतो म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे मिली मोनोसिल टाकायचं किंवा फॉस्किल टाकायचं म्हणजे जर तुमचा पंधरा ते वीस लिटरचा पंप असेल तर चाळीस मिली तुम्ही या कीटकनाशकाचा तिथं फवारणीमधून वापर करू शकता शंभर टक्के तुमच्या कपाशीवरील मावा तुडतुडे पांढरी माशी यांसारख्या रस शोषण करणाऱ्या किडींवरती आपल्याला हे तिथं नियंत्रण मिळवून देतं परंतु शेतकरी बंधूंनो या याच्यामध्ये आपल्या कापूस पिकावरती अजून दुष्परिणामसुद्धा कदाचित काही काही शेतकऱ्यांना पाहायला मिळतो तर ते म्हणजे आपण याची फवारणी घेतल्यानंतर आठ ते दहा दिवस पूर्णपणे झाडावरती वेगवेगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी कंट्रोलमध्ये येतात नियंत्रणामध्ये येतात परंतु मित्रांनो त्याच्यानंतर पूर्णपणे जो शेंडा वगैरे असतो कपाशीचा तर त्याला एकदम अशी कवळखी वगैरे आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जास्तीत जास्त हिरवेगार त्या कपाशीचा शेंडा तिथं झाल्यामुळं जास्तीत जास्त पुन्हा एकदा दहा दिवसानंतर रस शोषण करणाऱ्या किडींचा आपल्याला तिथं प्रादुर्भाव कदाचित झालेला काही काही शेतकऱ्यांना पाहायला मिळतो कारण मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करून त्यांचे अनुभव माझ्यापर्यंत शेअर करत असतात आणि मी अशाच वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करत असतो तर निश्चितच शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमार्फत एक सांगण्याचा उद्देश हा होता मो जे आपलं मोनोसिल फॉस्किल वेगवेगळ्या नावाने हा केमिकल किंवा हे कीटकनाशक उपलब्ध आहे तर याची तुम्ही जर फवारणी करणार असाल तर एकंदरीत तुमच्या भविष्यामध्ये कपाशीचं तिथं काय नेमकं तुम्हाला पाहायला मिळतं आहे कवळकी वगैरे येते का किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जास्त रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो आहे का त्याच्यासोबतच याचं योग्य प्रमाण किती वापरायला पाहिजे आणि सध्याच्या काळात निश्चितच वेगवेगळ्या जवळपास सर्वच कीटकनाशकाच्या किमतीमध्ये तिथं जास्तीत जास्त आपल्याला वाढ झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि एकंदरीत यावर्षी जर तुम्ही मोनोसिल वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक वापरू शकता शंभर टक्के तुमच्या जे शेंडा आहे कपाशीचा तर त्याच्यामध्ये आपल्याला काळोखी वगैरे जास्तीत जास्त हिरवेगार पाना येतो आणि निश्चितच आठ ते दहा दिवसानंतर भयंकर अशा रस सोषण करणाऱ्या किडींचा तिथं प्रादुर्भाव आपल्याला मोनोसिलमुळे झालेला मोनोक्रोहोट मोनोक्रोटोपॉस छत्तीस टक्के हा घटक असलेल्या कीटकनाशकामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असलाच तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही चांगली माहिती वाटली असाल तरच इतर जे आपले शेतकरी मित्र असतात तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाबद्दल तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका